आता पाहूया शिवतारे विरुद्ध अजित पवार वाकयुद्धासंदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. युती धर्म पाळणं कर्तव्य असल्याचं विजय शिवतारेंना सांगितलंय. बारामतीच्या जागेवरून विजय शिवतारे बंडाच्या भूमिकेत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शिवतारेंना सबुरीचा सल्ला. आपली राज्यात महायुती आहे, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे. मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार. तर कर्माने मरतील असं मुख्यमंत्री शिंदे बोलले नाहीत. शिवतारेंचा बरेचसे गैरसमज बैठकीत दूर केले. शंभूराज देसाईंची माहिती. कर्माने मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक सव्वा तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत. समज गैरसमज काय असतील त्या चर्चेत आम्ही बऱ्यापैकी सोडवलेले आहेत. शिंदेनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवतारेंचा युटर्न. माझ्या बोलण्यातून विपर्यास झाला. चुकीने मुख्यमंत्री असं बोलून शिवतारेंकडून सारवासारव. गेले 7-8 दिवस जे वाक्य आहे ते वाक्य मी बोललो आणि ते मुख्यमंत्री बोलले अशा प्रकारचा जे विपर्यास झाला ते साफ चूक आहे. युती धर्म पाळायला हवा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना. मात्र 2-4 दिवसात कार्यकर्ते आणि नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार. मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. मोदींनी अगदी 1.5 तास वेळ दिला. त्यांचं म्हणणं असं आलं की बा युती धर्म आहे आणि तो युती धर्म आपल्याला पाळायला हवा अशा प्रकारचे संकेत त्यांनी मला दिले. अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पराभवाचा धनी आपण व्हायला नको असा शिंदेचा सल्ला. शिवतारेंचा दावा. पवारांची अराजकता मोडण्यासाठी मला निवडणुकीला उभं राहावं लागेल. मी अपप्रवृत्ती विरोधात जनतेच्या हितासाठी दंड थोपटेल. अजित पवारांना आधी घमेंड होती, मग आता तडफड का? विजय शिवतारेंचा पुन्हा अजितदादांवर निशाणा. पवारांना, विशेषतः अजित पवारांना, तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे. अराजकता झाली त्यांची, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे. अजित पवारांना माझा आवाका किती हे कळलं असेल. अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय शिवतारे यांचं प्रत्युत्तर. मला ते बोलले होते, आपल्याला आठवत असेल, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे म्हणलं. माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना. आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय माहितीच्या इतर लोकांना. मी बारामतीमधून माघार घेतली तरी सुनेत्रा पवार जिंकणार नाही. अजित पवारांची गुरुमी कमी झाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुन्हा शिवतारेंचा दादांवर हल्लाबोल. अजित पवार निवडून येणार नाही, मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे. आपण जरा फेरविचार करावा.